तर आपल्या समवेत आहेत आता सम्राट संघाचे कर्णधार मंगल सोनकांबळे सर. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत की संघानं तयारी कशी केली, संघाकडून काय अपेक्षा आहेत आणि संघ कुठपर्यंत मजल मारेल या लोहा प्रीमियर लीगमध्ये, जो संघ की प्रथम पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये भाग घेतोय. तर आपण आता कर्णधारांकडे जाऊया. मंगल सोनकांबळे कर्णधार आहेत सम्राट वॉरियर्स संघाचे. काय म्हणताय सर, कशी तयारी झाली मागच्या दीड महिन्यापासून तुम्ही सराव करताय, काय अपेक्षा आहेत तुम्हाला तुमच्या खेळाडूंकडून? खूप अपेक्षा आहेत. LPL मध्ये सहभागी होण्यापासूनच आम्ही संघर्ष करतोय. ते संघ बनवण्यापर्यंत अत्यंत कष्टाने, जोमाने, इतर टीमच्या सहकार्याने आम्ही संघ तयार केलेला आहे. प्रत्येक खेळाडूने आपला परफॉर्मन्स सकाळच्या सत्रामध्ये असेल, सायंकाळच्या सत्रामध्ये असेल, सर्वामध्ये गोलंदाजाने गोलंदाजीचं, फलंदाजाने फलंदाजीचं, यष्टीरक्षक असो क्षेत्ररक्षक असो, अत्यंत जोमाने घामघळून या ठिकाणी सराव केलेला आहे. नक्कीच आम्ही या ठिकाणी निराशा कोणाचीही करणार नाही. या ठिकाणी समाधानकारक कामगिरी या सत्राच्या, या वर्षीच्या लीगमध्ये आम्ही 100% करू. आमचे संघ मालक भास्कर पाटील पवार असतील, या ठिकाणी आमची सर्व टीम असतील, लोहावासी असतील, या ठिकाणी मॅच बघण्यासाठी येणारे श्रोते असतील, सॉरी प्रेक्षक असतील, सर्वांना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आनंदित करू. नक्कीच खेळ दाखवू, याच्या पुढेकडे बघणार नाही. मी जय पराजयाकडे बघत नसतो. खेळ मैदानावर उतरल्यानंतर विजयासाठीच आम्ही उतरतो, एवढं मात्र नक्की. धन्यवाद सम्राट. सम्राट सर, काय वाटते की तुम्ही लोहा प्रीमियर लीग, जे की आता तालुका लेवलला ही स्पर्धा आहे, इथे जे आपल्या तालुक्यातील खेळाडू आहेत, खास करून जी लोहा शहरातील खेळाडू आहेत, यांच्यासाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आयोजकांकडून कुठे ना कुठे, तर या लोहा प्रीमियर लीग या स्पर्धेकडे तुम्ही कसे पाहत आहे? नक्कीच या ठिकाणी लोहा प्रीमियर लीग चालवण्यामागे या ठिकाणी प्रथम खेळाडू, नंतर माजी उपनगराध्यक्ष सोनुभाव संगेवार, या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू छत्रपती अनिलदादा धुतमल, या ठिकाणी शरबुद्दीन शेख असतील, तसेच पंकजभाऊ परिहार असतील, गजानन चव्हाण असतील, अविनाश पाटील पवार असतील. ही जी काही संघ टीम आहे, जी काही संयोजक टीम आहे, या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी या धाकधुकीच्या काळामध्ये कौटुंबिक प्रपंचांच्या अडीअडचणीमध्ये वेळ काढून या ठिकाणी जवळपास 2 ते 3 महिने या ठिकाणी ते नक्कीच वेळ देतात. यातून नक्कीच मला असं वाटतं की या ठिकाणी प्रथम जे नांदेड जिल्ह्याचा संघ तयार होतो टेनिस क्रिकेट टीमचा, त्यामध्ये लोह्यातील खेळाडूंना अंडर 19 असू द्या, अंडर 16 असू द्या, यामध्ये त्यांना सहभागी होता यावं, त्यांची निवड व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच एक खेळाडू, चांगले खेळाडू लोह्यातून तयार झाले पाहिजे, यासाठी आम्ही याकडे बघतो. युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. मी संघ तयार करत असताना एक मला प्रकर्षाने जाणवलेली बाब ही एक नक्कीच आहे की या ठिकाणी लोह्यातील विविध संघामध्ये खेळाडूंची संख्या जास्त आहे आणि प्रत्यक्षात खेळाडूंना संपूर्ण लीगमध्ये मैदानावर फिल्डिंग करण्याचीसुद्धा संधी मिळत नाही. त्यामध्येच बरेच खेळाडू असे आहेत की त्यांच्यामध्ये फलंदाजीचं उत्कृष्ट कौशल्य आहे, गोलंदाजी उत्कृष्ट कौशल्य आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. मी वयाच्या या ठिकाणी 35 उमरट्यावर आहे आणि या माध्यमातून माझं अंतिम ध्येय राहील की युवा खेळाडूंना व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे. आम्ही नक्कीच भविष्यात 1-2 वर्ष खेळू, परंतु हा सम्राटचा जो संघ या ठिकाणी तयार झालेला आहे, भविष्यात नक्कीच प्रीमियर लीगमध्ये जिवंत राहील, मी अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. सर, आता हे जवळपास 45 दिवस ही स्पर्धा चालणार आहे, तर त्याचबरोबर खेळ तर तुम्हाला दाखवायचंच आहे, पण ती तुमची शारीरिक फिटनेस आहे त्याकडे तुम्ही कसं लक्ष देणार आहेत, कारण तुमच्या खेळाडू संघामध्ये जवळपास 21 खेळाडूंचा स्क्वॅड आहे, तर तुम्ही असं काही प्लॅनिंग केलेलं आहे का की प्रत्येक खेळाडूला या 45 दिवसाचा जो मोठा पल्ला आहे त्यामध्ये कुठे ना कुठे एखाद्या सामन्यामध्ये तरी प्रत्येक खेळाडूला संधी मिळायला हवी? नक्कीच या ठिकाणी संघामध्ये जवळपास 9 सिनियर खेळाडू आहेत की ज्यांना विविध टुर्नामेंट असू द्या, लीग असू द्या, खेळलेले त्यांना अनुभव आहे आणि यामध्ये नवोदित 4-5 खेळाडू आहेत, त्यांचे आम्ही मानसिक सदृढीकरण म्हणू किंवा त्यांना मानसिक मॅच्युरिटी म्हणू, त्याच्याकडे मी प्रथमतः त्यांना बघतो की एक मॅच्युअर प्लेअर तयार करण्यासाठी मी प्रथमतः त्यांच्याकडे प्रयत्न करतो की माझे काय म्हणतो एक जी किशोरवयीन मुलांची ज्याप्रमाणे बुद्धी असते त्याप्रमाणे त्यांचं वर्तन होता कामा नाही मैदानावर, आणि प्रेक्षकांचा वाढता दबाव किंवा संघावर आलेलं दडपण त्यांनी नक्कीच एका जबाबदारीने खेळ करून पूर्ण केलं पाहिजे, याकडे मी बघतोय. फिटनेसच्या बाबतीत नक्कीच यासाठी मी विचार करत आहे. फिटनेसच्या बाबतीमध्ये आमचा संघ परिपूर्ण आहे, निर्व्यसनी आमच्या संघामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खेळाडू आहेत आणि जे काही स्थूल खेळाडू असतील त्यांच्या फिटनेससाठी आम्ही वेगळी तयारी करतोय. नक्कीच त्यांना धावण्यासाठी, डाएटसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि भविष्यातसुद्धा प्रत्येक खेळाडूला त्याच्या खेळानुसार संधी देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. खेळ खेळण्यासाठी खेळाडू तयार केलेला आहे,
नक्कीच मी निराश होऊ देणार नाही, पण प्रत्येक खेळाडूने प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत हे मी नक्कीच अपेक्षा व्यक्त करतो, आणि त्याच्या प्रयत्नाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही याची मी कर्णधार यांना त्याने ग्वाही देत. सगळे 21 खेळाडू आहेत मैदानावर, 11 खेळाडू करणार, पण काही अशी खेळाडू तुमच्याकडे आहेत की तुमची जी कोर स्ट्रेंथ म्हणू की जे संघाचा तुमचा पाया आहेत, तर अशी कोणती खेळाडू आहेत की ज्यांच्याकडून तुम्हाला खूप अपेक्षा आहेत, किंवा या जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या लोहा प्रीमियर लीगमध्ये भाग घेतलाय तर ह्या लोहा प्रीमियर लीगमध्ये सम्राट नावाचा एक ब्रँड बनवण्याची ज्या खेळाडूंमध्ये काबिलियत आहे, तर अशी कोणती खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत? नक्कीच आमच्या खेळाडूमध्ये सम्राटचा हस्तक म्हणायला हरकत नाही, हुकुमचा एक का म्हणतो मी, एके उर्फ आकाश कानोडे AK-47 त्याच्या जर्सीचा नेमसुद्धा आहे, नक्कीच तो यावेळेस LPL मध्ये तडाखा माजवेल आणि लोह्यामध्ये एक चर्चेचा विषय नक्कीच होईल. त्याचप्रमाणे आमच्या संघातील खेळाडू दर्शन खेडकर खूप अनुभवी आहेत, त्यांनी वेगळ्या प्रकारच्या लीग खेळलेल्या आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला खूप अपेक्षा आहे, त्यांच्या अनुभवाचा सुद्धा आम्हाला फायदा होणार आहे. तसेच संदीप उंडाडे असतील, तेज तरार बॉलर म्हणून अविनाश नागेश्वरकडे मी बघतो या ठिकाणी, आणि या केशव वाघमारे असतील ज्यांनी LPL मागे खेळलेला आहे, आणि मी स्वतः एक अनुभवी खेळाडू म्हणून मी संघाच्या विजयासाठी नक्कीच मी समर्थ समजतो, याकडून मला खूप अपेक्षा आहे. तर ज्याप्रमाणे तुम्ही नाव घेतलं तर तो एके माझ्यासोबत इथं उपस्थित आहे, तर एकेकडून आपण दोन शब्द ऐकूयात की एके तुझं काय वाटते, तू कशी तयारी केली, कसं प्रदर्शन दाखवण्यासाठी तू सज्ज आहेस का या लोहा प्रीमियर लीगमध्ये? काय बोलू तर एकंदरीत ज्या सोनकांबळे सरांसोबत बोलण्याहून असं वाटते की सम्राट वॉरियर्स ही पूर्णपणे ह्या लोहा प्रीमियर लीगमध्ये धमाका काढण्यासाठी तयार आहे, आणि कुठे ना कुठे सम्राट वॉरियर्स संघाच्या कर्णधारांकडून हा संदेश दुसऱ्या संघांसाठी आहे की ना हारणं जरुरी आहे ना जितणं जरुरी आहे, क्रिकेट एक खेळ आहे उसे खेळणं जरुरी आहे. धन्यवाद. जय सम्राट.